Happy birthday to you. Thank you. Happy birthday. देखो, तर बर्थडे ला आमच्या घरी नवीन मेंबर आहे, फॅमिली मेंबर आणि गेस्ट पण, राईट? हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वातीस अमेरिकन लाईफ. आणि मी आता आज किचनमध्ये मी रेसिपी जी शेअर करणार आहे ती म्हणजे माझं फेवरेट मेक्सिकन फूड, त्याच्यातला मग बरीतो बाउल ही आज डिश मी करणार आहे. सो त्यासाठी ही तयारी चालू आहे माझी सगळी. सो मी आता ऑल इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि आता मी ते सगळे आधी प्रिपेअर करून घेते आणि मग किचनकडे वळूया. तर बरीतो बाउल बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले लेमन ज्यूस, आधी 2 लेमन्स घेतले मी इथे. तर आधी मी लेमन ज्यूस हा प्रत्येक इन्ग्रेडियंटमध्ये येणार आहे, तर त्याच्यामुळे लेमन ज्यूस मी आधी प्रिपेअर करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला रेसिपी करताना अवेलेबल असेल इझिली. तर प्रिपेअर करायला मी व्हेजिटेबल घेतले आहेत आणि याच्यात बेल पेपर आहे, येल्लो, रेड अँड ग्रीन अँड कोरिएंडर आहे. मेक्सिकन फूड हे इंडियन फूड प्रमाणेच स्पायसी आणि व्हायब्रंट असतं. तर आता मी नेक्स्ट ओनियन घेतला आहे आणि तो मी आता कट करून घेणार आहे. तो ह्या व्हेजिटेबल आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तर नेक्स्ट मी ॲव्होकाडो घेतला इथे आणि ते आता छान स्मॅश करून घेणार आहे. आणि हा बरितो बाउल माझा फेवरेट फूड आहे, याचं कारण एक आहे की हा 1 मील बाउल आहे, म्हणजे एका बाउलमध्ये बघा मी तुम्हाला आता तुम्हाला दिसेलच नेक्स्ट रेसिपीमध्ये. तर याच्यात राईस येतो, तर राईसमध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि फुल ऑफ प्रोटीन पण आहे, कारण तुम्ही पनीर मी आज वापरणार आहे आणि पनीरच्या ऐवजी सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही चिकन पण वापरू शकतात, म्हणजे फुल प्रोटीन पण येतं. आणि व्हेजिटेबल्स तुम्ही बघितलंच मी आत्ता प्रिपरेशन केलं, तर ऑल व्हेजिटेबल्स ह्या बरितो बाउलमध्ये असतं, तर म्हणून माझी ही फेवरेट डिश आहे मेक्सिकन. तर आता मी ॲव्होकाडोमध्ये 1 टीस्पून लेमन ज्यूस टाकणार आहे. सो हा आपण प्रिपेअर्ड करून घेणार आहे आपल्या बरितो बाउलसाठी. आणि इथे मी आता सॉल्ट टाकणार आहे, सॉल्ट स्वाद अनुसार. अँड नेक्स्ट येणार आहे ब्लॅक पेपर पावडर. तर बरितो बाउलसाठी बीन्स, ॲव्होकाडो, राईस असे वेगवेगळे आपण बनवून घेणार आहेत आधी. आणि त्यासाठी प्रत्येक याला आपल्याला कोरिएंडर लागणार आहे. सो मी इथे ती कट करून घेते आहे छान बारीक. तर आता बरितो बाउल बनवण्यासाठी मी सगळी चॉपिंग करून घेतली आहे आणि इकडे सगळी तयारी तुम्हाला दिसते. तर आता मी पॅन गरम करायला लावते आणि आता इन्ग्रेडियंट जे लागणार आहेत आपण मी ऑलरेडी, सो गॅकामोली आपलं रेडी आहे. आता मी राईस रेडी करायचं आहे, बीन्स आहेत ह्या, तर बीन्स रेडी करायचे आणि पहिले आपण व्हेजिटेबल करून घेऊया शॅलो फ्राय. आणि मी सो मी चिकन न वापरता सो हा व्हेजी बरितो बाउल करणार आहे मी, तर त्यासाठी मी पनीर वापरणार. तर तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर आता मी पॅन गरम करायला लावून दिला आहे. सो हे मी सालसाची पण तयारी करते, तर हे कॉर्न आहे आणि कॉर्न मी आता मायक्रोवेमध्ये करून घेते. सो फ्रोझन आहेत ते कॉर्न, तर 2 मिनिट आहे याच्यावर मी ते करून घेणार कॉर्न सालसा करण्यासाठी. आणि आता मी ऑइल टाकणार आहे पॅन मध्ये. सो आधी व्हेजिटेबल शॅलो फ्राय करून घेणार आहे मी.
तर इकडे पनीर शॅलो फ्राय करताना मी इकडे मीठ वापरलंय अँड ब्लॅक पेपर पावडर वापरलंय. तर खूप आपल्याला केअरफुल राहायचं आहे कारण पनीर हे तुटू शकतं. फ्लिप एकदम जपून करायचं आहे. तर मी आता त्याच पॅनमध्ये ऑल व्हेजीज ज्या कट केलेल्या आहेत त्या आता मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर 2 मिनिट्स ह्या मी शॅलो फ्राय करून घेणार अँड देन गॅस ऑफ करणार. सो मी इथे आता टॅको सिझनिंग टाकणार आहे. तर ही जी मी वापरली आहे ही हॉट अँड स्पायसी टॅको सिझनिंग आहे. आणि इथे मी टाकणार आहे कोरिएंडर. मी म्हटलं होतं तुम्हाला कोरिएंडर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे, त्याच्यामुळे आधीच चॉप करून ठेवा भरपूर. तर मी इथे आता सॉल्ट टाकलं आहे टेस्टनुसार. तर मी याच्यात आता 1 टीस्पून लेमन ज्यूस टाकणार आहे. आय थिंक ते आता झालं असेल. सो जस्ट फायनल. सो हे बघा, तर आहे ना सो व्हेजीज आपल्या रेडी आहे. आता आपण राईस करायला घेऊया. तर हे मी आता सो पनीर मी असे शॅलो फ्राय करून घेतले, व्हेजीजच्या आधी करून घेतले होते मी, कारण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही, मी आधी पण सांगितलंय. सो चिकन असं शॅलो फ्राय तुम्ही त्याला मॅरिनेट करून असं शॅलो फ्राय करून तुम्ही चिकन पण छान याच्यात टाकू शकता, जो बरितो मेक्सिकन फूड बरितो बाउलमध्ये. तर मी आज व्हेज करणार आहे, सो मी पनीर वापरणार आहे. आणि आता आपण राईस बनवायला घेऊया. सो राईससाठी मी इथे टाकणार आहे थोडीशी सिलेंट्रो. सो सिलेंट्रो जाणार अँड लेमन ज्यूस. 2 टीस्पून लेमन ज्यूस टाकणार आहे. अँड सो मी आता सॉल्ट टाकणार आहे. तर मी ऑलरेडी सॉल्ट राईस जो हा बॉईल करून घेतला होता. आणि हा बाय द वे हा राईस मी आधी बॉईल करून घेतलेला आहे, म्हणजे कुक करून घेतला आहे राईस. आणि मग त्याच्यात पण सॉल्ट टाकलं होतं, तर मी परत सॉल्ट टाकणार आहे. सो सॉल्ट आणि मी इकडे ब्लॅक पेपर टाकणार आहे. सो ब्लॅक पेपर. सो टेस्ट वाईज तुम्ही टाकू शकता, कारण तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा मुलं घरात, सो मुलांना तिखट जास्त चालत नाही जसं अमोलीला चालत नाही, तर मी कमी तिखट टाकते. तर ब्लॅक पेपर तसंही स्पायसी असतोच, तर चवीनुसार तुम्ही टाकू शकता ब्लॅक पेपर. आणि मी आता हे छान मिक्स करून घेणार आहे. सो तर आपला राईस पण लवकरच रेडी होणार आहे. हे मी आता मिक्स करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी आता बीन्स रेडी करते. आणि बीन्स रेडी करायला सो मी 1 टीस्पून इथे टॅको सिझनिंग टाकलाय अँड लेमन ज्यूस मी इथे वापरणार आहे अँड सॉल्ट टाकते मी आता अँड फायनली मी इथे ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे. माय फेवरेट मेक्सिकन बरितो बाउल रेडी आहे ऑलमोस्ट. तर मी तुम्हाला ना आता बाउल रेडी करून दाखवते. आणि मी सो त्याच्यासाठी आपल्याला सॉर क्रीम लागणार आहे. सो सॉर क्रीमचं मी काय केलेलं आहे, घरी होल योगर्ट आहे तर ते असं बांधून ठेवलंय. आणि आता आपण याचं सॉर क्रीम बनवूया. सो त्यासाठी मी याच्यात मी फक्त सॉल्ट हे टाकणार आहे आणि थोडंसं लेमन ज्यूस टाकणार आहे. तर अमोलीची प्रॅक्टिस चालू आहे तिच्या पियानोवर, तुम्हाला ऐकू येत असेल. तर हे बघा सॉर क्रीम आपलं रेडी आहे. आणि आपण आता नेक्स्ट स्टेपकडे वळूया. तर मी हा तर सालसा पण बनवायचा आहे मला. तर सालसा आणि टॉर्टिला चिप्स हे हवेच जर बरेच बाउल असेल तर. तर मी आता पटकन तुम्हाला सालसा कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते. सो सालसा बनवण्यासाठी, तर इथे सालसा बनवण्यासाठी मी चॉप ऑनियन वापरला आहे.
हाफ ओनियन इनफ होतो. जर तुम्हाला क्वांटिटी जास्त हवी असेल तर वन ओनियन वापरू शकता. आणि इकडे मी देन टोमॅटो, तो पण एकदम बारीक चॉप केलेला, अँड कोरिएंडर. तर टॅको सीझनिंग इथे वापरला आहे मी 1 टीस्पून, अँड सॉल्ट, अँड ब्लॅक पेपर पावडर. आणि इकडे मी बॉईल करून ठेवलेले कॉर्न टाकते आता, अँड लेमन ज्यूस 2 टीस्पून, अँड देन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीने. आणि इथे मी लास्टला ग्रीन चिली, 1 ग्रीन चिली इनफ होते. सो तू तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही ग्रीन चिली इथे यूज करू शकता. तर आता फायनली बरीतो बाउल मी आता रेडी करून दाखवते. तर बरीतो बाउलमध्ये सगळ्यात पहिले राईस येणार आहे, आणि मग आणि नंतर मी सालसा टाकणार आहे इकडे, आणि सालसा नंतर आता मी बीन्स टाकणार आहे इकडे, अँड देन मी तर शॅलो फ्राय केलेल्या व्हेजीस येतील इकडे, आणि गॉकामोली, अँड देन सावर क्रीम. सो इकडे मी अलोपिनो टाकणार आहे. आणि पनीर येणार आता इथे. सो बरीतो बाउल रेडी आहे खाण्यासाठी, आणि मी तुम्हाला सांगते ते कसा झाला आहे. सो तुम्ही बघता तर तिचे तर किती कलरफुल आणि किती व्हरायटी आहे एकाच बाउलमध्ये. प्रोटीन आहे, फायबर आहे, तर ही एक फुल न्यूट्रिशियसवालं फूड आहे हे, आणि म्हणून माझं इतकं फेवरेट आहे बरीतो बाउल. तर तुम्ही गिल्टी फ्री खाऊ शकता मेक्सिकन डिश बरीतो बाउल. तर तुम्ही पण या खायला. आता मी मस्त आनंद घेते, बाहेर बघताय तुम्ही, सो बाहेर पाऊस पडतोय, तर मी माझं फूड आता एन्जॉय करते. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा, आणि मी आता मात्र एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला सांगते ते कसं झालंय ते. सो पहिले आपण सालसा ट्राय करूया. सो सालसा गेला इकडे. तर पहिले मी सालसा ट्राय करते. कांट बिलीव की मी एवढं छान मेक्सिकन डिश बनवू शकले. इट वॉज सुपर सुपर सुपर. सो एकदम मस्त झालंय, छान स्पायसी टँगी. तुम्ही पण नक्की करून बघा घरी हे डिश. एकदम सो एकदम टेस्टी अशी बरीतो बाउल झालाय. मी सांगू नाही शकत तुम्हाला इतकी छान झाली आहे. तर मग मी एन्जॉय करते. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.